नांदेडमध्ये काँग्रेसच विजय होणार असा विश्वास काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांनी व्यक्त केला. महाआघाडीला राज्यात 24 ते 25 जागा मिळतील असंही चव्हाण म्हणाले. NDAला बहुमत मिळणार नसल्याचा दावाही चव्हाणांनी केला. 7व्या टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर एक्झिट पोल जाहीर झाले. या एक्झिट पोलबाबत विचारले असता चव्हाणांनी ही प्रतिक्रिया दिली. एक्झिट पोलमध्ये सॅम्पल किती घेतले त्यावर खरी परिस्थिती अवलंबून असल्याचे चव्हाण म्हणाले. नांदेडमध्ये काँग्रेस 100% जिंकणार असा आत्मविश्वास चव्हाणांनी व्यक्त केला. एक्झिट पोल हा अंदाज आहे. एक्झिट पोल मतमोजणी ही 23 तारखेला असल्यामुळे वस्तुनिष्ठ जी खरी परिस्थिती आहे ती मतमोजणीनंतर स्पष्ट होणार आहे. एक्झिट पोल सॅम्पलिंग साईज किती आहे, किती लोकांनी आपले रिॲक्शन दिले याच्यावर अवलंबून आहे. आणि मी तर पहिल्यापासून सांगतो की महाराष्ट्रामध्ये काँग्रेस आणि NCP आणि इतर जे घटक पक्ष आमच्याबरोबर आहेत ते साधारण आम्ही 24 ते 25 जागेच्या आसपास जाऊ शकतो असा आमचा प्राथमिक अंदाज आहे. देशात काय परिस्थिती असेल तुमचा काय अंदाज? देशामध्ये NDAची सत्ता नक्कीच येणार नाही, परिवर्तन होण्याची शक्यता आहे. किती जागा दोघे पक्षाला मिळतात, UPA घटकाने UPA आणि घटक पक्षाला किती जागा मिळतात हे बरंचसं अवलंबून राहणार. सर शेवटचा प्रश्न, नांदेड काय असेल काँग्रेस जिंकणार 100%? रिपोर्ट आला.